मुलींशी गप्पा मारता मारता एक प्रश्न मी त्यांना विचारला होता, तोच मला आता विचारायचा आहे प्रथमेश तुला, की आज एवढ्या लवकर तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलाय, तुमचे सिनेमे खूप गाजत आहेत दोघांचे, कसं वाटतं मागे वळून बघताना, आणि मित्रांची कॉलेजमधल्या लोकांची काय रिॲक्शन असते? टाईमपासचा म्हणजे टाईमपास व्हायच्या आधी जेव्हा बालक पालक झाला होता त्याच्यानंतर आम्ही असं गप्पा मारत होतो काहीतरी, आणि तेव्हा माझा एक मित्र असा सहज म्हणाला होता की जर तू आणि ती शाळामधली केतकी एकत्र आले तर काय होईल. म्हणलं वेडायस का तू? नाही, ही इच्छा माझी पण होती, ही माझी पण इच्छा होती, आणि मला आईने सांगितलं होतं की केतकी जर तू ह्याच्या बरोबर काम केलं असतं तुला खूप सॉलिड टक्कर देणारा तो आहे आणि तो खूप अप्रतिम, म्हणजे तो इतके म्हणजे तो थिएटरवाला आहे, त्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी होती की एक छान म्हणजे एक एक चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी आणि मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. वा, केतकीचा परफॉर्मन्स आपण बघितला आणि आपल्याकडे गौरी आलेली आहे. बरं, गौरी स्विमिंग चॅम्पियन आहे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याही पेक्षा आणखीन एक वेगळी कला आहे, ती म्हणजे ती खूप सुंदर नृत्य करते. तर आता गौरीचं नृत्य आम्हाला या मंचावरती बघायचंय. शिवम सुंदरम, 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 शिवम